श्री स्वामी समर्थ सर्वांग स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम मनात बाळगू नको। पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत। आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर होणारच आहे। प्रत्येक दिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा, तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे। दुसऱ्यापेक्षा तुला जर यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नकोस। विचार कर की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो। स्वामी आज तुला म्हणत आहेत, आम्ही अनादि अनंत आहोत। आमची नित्य सेवा करणाऱ्या भक्ताची कुंडली बदलून त्याचे भोग निवारण करतो, ह्याची ज्याला जाणीव आहे तो भविष्य कुंडली वगैरे भानगडीत न पडता आमच्या नामस्मरणात रंगून जाईल, कारण त्याला गुरुच्या वात्सवाची जाणीव असल्याने तो आमच्यावर सर्व भार टाकेल आणि आम्ही अभिवचन दिल्याप्रमाणे खात्रीने त्याचा योगक्षेम वाहू। श्री स्वामी समर्थ तुझ्यावर अखंड स्वामी कृपा राहील, निश्चिंत राहा। स्वामी म्हणतात, तू जेव्हा जेव्हा माझ्या चरणांना माझ्या पादुकांना स्पर्श केला आहेस तेव्हा तेव्हा तुझ्या मनातील विचार माझ्यापर्यंत पोहोचले आहेत। लक्षात ठेव बाळा, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीही घेऊ शकत नाही। ज्या दिवशी तुझ्या पापपुण्याचा हिशोब बरोबर होईल त्या दिवशी तुला तू करत असलेल्या सेवेचं फळ मिळेल, म्हणून सेवेत खंड पडू देऊ नकोस। जेवढं गमावलंय ना त्यापेक्षा जास्त मिळणार संयम ठेव। श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्याबाबतच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात। तुझ्या आयुष्यात जे काही झालंय त्याचे कर्ते करविते आम्ही आहोत, तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येचे तीन समाधान आहेत, स्वीकार कर, बदलून टाक किंवा सोडून दे। स्वीकार नाही करू शकत तर बदलून टाक, जर बदलू शकत नाही तर चांगलंच आहे, परमेश्वरावर सोडून दे। आत्तापर्यंत जे झालं ते झालं, सोडून द्या, डोक्यातून ते विचार काढून टाका। पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे तो जगा, आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करा। तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता। काल जे काही झालं असेल ते पास्ट होता, आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे कामाला ला, कारण आपल्याला फक्त धावायचं नाही तर शर्यत जिंकायची आहे। श्री स्वामी समर्थ तुझ्यावर अखंड स्वामी कृपा रावी हीच स्वामीचरणी प्रार्थना। जिथे स्वामी पाय तिथे न्यू नकाय।